जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलाच नवीन युट्यूब चॅनल टिकर मराठी सरळ सेवा भरती. तर या चॅनलवर सध्या आपण विजेता सिरीज चालू केलेली आहे, जी सिरीज लिपिक पदाचा ज्यांनी फॉर्म भरलाय म्हणजेच कार्यकारी सहाय्यक, तर या पदासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. तर या सिरीज मध्ये स्पेशल 60 डेज सिरीज आहे. या सिरीज मध्ये आजचा आपला 18वा दिवस आहे. याच्यामध्ये आपण मराठीचे तेच प्रश्न पाहतो जे प्रश्न एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. 1846 जागा आहेत, ज्याने ज्याने फॉर्म भरलाय अभ्यासाला सुरुवात करा. सगळ्यांना गुड मॉर्निंग. लेक्चर चालू झालंय. लेक्चरची लिंक जास्तीत जास्त भरती देणाऱ्या एक्झाम म्हणजे गव्हर्नमेंट एक्झाम देणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. असं नाही की हे प्रश्न फक्त याच एक्झाम साठी महत्वपूर्ण आहे. मराठी व्याकरण कुठं चेंज नाही झाले, फक्त लेवल थोडेफार चेंज होते. ठीक आहे, प्रश्न चालू करूयात. सेशन शेअर करायचं आणि ज्यांना सेशन आवडतंय त्यांनी सेशन लाईक करून घ्यायचंय. आजचा आपला पहिला प्रश्न, केर कचऱ्याचे ढीग हा आशय पुढील पैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो? केर कचऱ्याचे ढीग ओळखा. कारणा वाचून, उचलेगिरी, उच्छाद, उकिरडा. गावाकडे जे असतील किंवा ज्यांना अनुभव असेल थोडाफार, थोडे काही दिवस सुट्टीला वगैरे मामाजीकडे गेले असतील, माहिती आहे केर कचऱ्याचा ढीग. आता आपल्याकडे नसतं इकडं, आपल्याकडे ओला कचरा सुका कचरा आपण वेगळा करतो आणि मग गाडी घ्यायला येते, बरोबर. गावी तसं नसतं, गावी जनावर वगैरे असतात, त्यांचं पण जे शेण म्हणतो आपण त्याला ते पण तिकडेच टाकतो जिकडे आपण हा घरातला कचरा टाकतो, बरोबर का? गाववाले सांगा, केर कचऱ्याचा जो ढीग असतो त्याला आपण उकिरडा म्हणतो. काय? उकिरडा. पर्याय कुठला योग्य? एकदम सोप्पा प्रश्न आहे, पर्याय चौथा योग्य. द्विगु समासाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? द्विगु समास म्हणजे काय? द्विगु समासाचं दुसरं नाव काय आहे? संख्यापूर्व समास. ज्याचं पहिलं पद संख्या असतं, विग्रहावरून समूहाचा बोध झाला पाहिजे. बघा आता द्विगु समासामध्ये पहिले पद संख्या विशेषण असते, राईट आहे. हा समास नेहमी एक वचनात असतो. दुसरे पद महत्वाचे असते, दोन्ही पदे महत्वाची असतात. आता इथंच कळालं ना, मग त्याच्यावरून तुम्हाला हेही कळेल की द्विगु समास हा नेहमी एक वचनातच आढळतो. आता हे तुम्हाला इथं कळालं तर हे लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. पर्याय कुठला योग्य? दोन्ही पदे महत्वाची कशामध्ये असतात? द्वंद्व समासात असतात, द्विगु मध्ये नाही. द्विगु समास हा कर्मधारयाचा उपप्रकार आहे आणि कर्मधारय तत्पुरुषचा उपप्रकार आहे, म्हणजे दुसरं पद प्रधान याच्यामध्ये सुद्धा झालं. दुसरं पद प्रधान आहे पण पहिलं पद संख्या आहे, लक्षात ठेवायचंय. पर्याय काय बरोबर? चौथा पर्याय योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय सेशन लाईक करून घ्यायचंय. कंसात दिलेल्या क्रियापदाचे वर्तमान काळातील रूप वापरून वाक्य तयार करायचे, पूर्ण करायचे. अनिल माझ्या बरोबर सिनेमाला. योग्य अर्थपूर्ण वाक्य होण्यासाठी येणे या क्रियापदामध्ये काय बदल होईल? येणेमध्ये काय बदल होईल? आला, जाईन, येशील, येतो. अनिल माझ्या बरोबर सिनेमाला आला, अनिल माझ्या बरोबर सिनेमाला जाईन, अनिल माझ्या बरोबर सिनेमाला येशील, अनिल माझ्या बरोबर सिनेमाला येतो. आता वर्तमान काळ सगळेच बरोबर येईल असं नाही, वर्तमान काळ ओळखायचा आहे ना. आला, लालोलीले भूतकाळ झाला, इल भविष्यकाळ झाला, येशील हे सुद्धा घडलेलं नाहीये म्हणजे भविष्यकाळ, तातो तिथे येतो, साधा वर्तमान काळ. पर्याय कुठला योग्य? अनिल माझ्या बरोबर सिनेमाला येतो, साधा वर्तमान काळ आहे, ठीक आहे. पर्याय चौथा योग्य. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. आज थोडासा कॅमेराचा प्रॉब्लेम आहे, लेक्चर अटकतंय थोडं थोडं. भास्कर संकुचित विचारांचा आहे. संकुचित या शब्दाला अधोरेखित केलंय. संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? बुद्धिजीवी, व्यापक, कुशाग्र, अज्ञानी. संकुचित म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच किंवा एकदम कमी स्वरूपात, लिमिटेड विचार करणं. मग त्याच्या विरुद्ध काय? तर व्यापक स्वरूपात विचार करणं, म्हणजे संकुचितच्या विरुद्धार्थी काय येईल? व्यापक येईल. संकुचित वृत्तीचा माणूस असतो,
स्वतःभोवताच विचार करतो, अजिबात एक्स्ट्रा खर्च करायला मागत नाही, समाजाचा विकास विचार अजिबातच करत नाही, म्हणजे संकुचित वृत्ती. त्याच्या विरुद्ध अर्थी व्यापक. म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. पुढे, तुम्ही प्रत्येक निवडणुकीत मतदान करता वाक्यातील शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. करता या शब्दाला अधोरेखित केलंय. करता हे काय? करता विशेषण क्रियापद कर्म. तुम्ही प्रत्येक निवडणुकीत मतदान करता. करणारे कोण? तुम्ही. तुम्ही झालं करता. केले ते काय? मतदान. मतदान झालं कर्म. विशेषण नामाबद्दल विशेष माहिती दिलेलीच नाहीये, त्याच्यामुळे विशेषण येणारच नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे करता हे काय झालं? कर धातू असणारा, ता प्रत्यय असणारा. करता हे क्रियापद आहे, म्हणून पर्याय तिसरा योग्य. पुढे, गाई या शब्दाचं एक वचनी रूप काय होईल? गाई, याचा ई झालेला आहे. गाई हे काय आहे? अनेक वचन आहे. एक असेल तर आपण काय म्हणणार? एक असेल तर गाय म्हणणार. गाय, याचा ई बदल झालेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. पर्याय इथे पहिलाच योग्य. पुढे, खाली दिलेल्या समानार्थी शब्दांच्या गटातील चुकीचा पर्याय कोणता? समानार्थी शब्द गटातील चुकीचा शब्दगट. जे शब्द एकमेकांचे समानार्थी नाही असे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. बघा बरं, हरिण, सारंग, मृग, संहार, नाश, विनाश, समुद्र, रत्नाकर, अर्णव आणि वारा, अनिल, आदित्य, कुठला पर्याय योग्य? ओळखा, चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. काय येईल बरोबर? संहार होणं म्हणजेच नाश होणं, विनाश होणं. समुद्र, रत्नाकर, अर्णव बरोबर आहे. वारा म्हणजे अनिल, पण आदित्य म्हणजे काय रे? आदित्य म्हणजे सूर्य, राईट. हरिण, मृग, सारंग म्हणजे हरिण सुद्धा येतं आणि हत्ती सुद्धा येतो, त्याच्यामुळे पर्याय चौथा योग्य. ठीक आहे, पर्याय चौथा इथे योग्य. जाऊयात पुढे. ज्यांना ज्यांना सेशन आवडतं एकदा लाईक करून घ्या बरं. पुढील पैकी कोणत्या पर्यायाचे एक वचनी आणि अनेक वचनी रूप सारखे असते? बघून घ्या. घोडा, फळा, कागद, आंबा. कुठला पर्याय योग्य? कुठला असा शब्द आहे एक वचन आणि अनेक वचन सारखंच होतं? घोडाचं अनेक वचन घोडे, फळाचं अनेक वचन फळे, कागदचं अनेक वचन कागदच राहतं, आंबाचं अनेक वचन आंबे होतं. मग एक वचन आणि अनेक वचन दोघं सारखे असणारे कोण? पर्याय तिसरा, कागदचं अनेक वचन होत नाही. क्रियापद ओळखा. मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे या वाक्यात वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द कुठला आहे? महाराष्ट्र आहे, राजभाषा मराठी. काय येईल बरोबर? मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. आहे मध्ये अस धातू आहे. आहे मध्ये काय? अस धातू असणारी कोण या पद्धतीने, म्हणजे आहे हे काय झालं? आपलं क्रियापद झालं. पर्याय दुसरा योग्य. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, हे गाणं आहे. चाल लावून म्हणतो आपण. ही काव्यपंक्ती कोणी रचली? ग. दि. माडगुळकर, संत एकनाथ, संत तुकाराम, जगदीश खेबुडकर.
कोणाचे आहे, लेखक कोण आहेत? ठीक आहे. आकाशी झेप घरे पाखरा ही काव्यपंक्ती कोणाची आहे? जगदीश खेबुडकर यांची आहे. पर्याय चौथा योग्य. महानुभव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहेत? संत ज्ञानेश्वर, चक्रधर स्वामी, चैतन्य प्रभू, गोरक्षनाथ. म्हणजे महानुभव पंथाचे संस्थापक आपण म्हणतो. कोण आहेत? कुठला पर्याय योग्य? महानुभव पंथाचे प्रवर्तक, महानुभव संप्रदायाचे प्रवर्तक म्हणजेच महानुभव पंथाचे संस्थापक कोण आहेत? श्री चक्रधर स्वामी आहेत. ठीक आहे. हे श्री चक्रधर स्वामी कोणाचे शिष्य होते? तर रुद्रीपूरच्या गोविंद प्रभू यांचे शिष्य होते. ठीक आहे. चला पर्याय दुसरा योग्य. पुढे, ज्या प्रयोगात कर्ता प्रथमांत नसून कर्म प्रथमांत असते तो प्रयोग म्हणजे डॅश डॅश काय? ज्या प्रयोगामध्ये कर्ता प्रथम अविभक्तीत नसून कर्म प्रथम अविभक्तीत असतं. प्रथम अविभक्तीत म्हणजे प्रत्यय रहित असतं, प्रत्यय लागलेला नसतो. मग त्याला काय म्हणणार आपण? कर्तरी कर्म कर्तरी भावे कर्मणी. ज्याला प्रत्यय नसतो त्याच्याप्रमाणे क्रियापद बदलतं. कर्माला प्रत्यय नाहीये म्हणजे तो कोणता प्रयोग होईल? कर्मणी प्रयोग होईल. कर्ता प्रथम अंत नाहीये म्हणजे कर्त्याला प्रत्यय असणार. पर्याय चौथा योग्य. जनजन सेशन आवडते, लाईक करून घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशन शेअर करा. पुढचा प्रश्न आहे, प्रमाण लेखनाच्या नियमांनुसार कोणता शब्द योग्य आहे? म्हणजे शुद्ध शब्द ओळखायचा आहे. खात्री, अल्पसंख्याक, आध्यात्मिक आणि उज्ज्वल. काय येईल बरोबर? ठीक आहे. पाहायला गेलं तर उज्ज्वल शब्द चुकीचा लिहिलेला आहे. काय? उज्ज्वल या पद्धतीने असतो. ठीक आहे. उत्तर अधिक उज्ज्वल, उज्ज्वल त्यावरून आपल्याला कळतं. म्हणजे शुद्ध तीन शब्द शुद्ध आहेत. आता खात्री, अल्पसंख्याक आणि आध्यात्मिक तीनही बरोबर आहे म्हणून पर्याय चौथा योग्य. पुढे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायचा आहे, प्रथमेशने गोष्टीचे पुस्तक वाचले. कर्तरी भावे अकर्मक कर्तरी प्रधान कर्मणी. काय येईल बरोबर? कुठला प्रयोग येईल? प्रथमेशने गोष्टीचे पुस्तक वाचले. बघा, वाचणारा कोण? प्रथमेश. प्रथमेश झाला कर्ता. वाचले ते काय? पुस्तक. पुस्तक झालं कर्म. मग कोणतं पुस्तक? गोष्टीचं. प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष. मग आता कोणाला प्रत्यय आहे, कोणाला प्रत्यय नाहीये, त्याच्यावरून आपल्याला ओळखायचं आहे की प्रयोग कोणता असेल. ठीक आहे. बघा, आता कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलेल का? नाही. कर्माला प्रत्यय नाहीये म्हणजे भाव्य प्रयोग असेल का? नाही. वाक्यात कर्म आहे म्हणजे अकर्मक येईल का? नाही येणार आहे. मग काय आहे इथे? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. म्हणजेच काय? तर कर्मणी प्रयोग असून सुद्धा कर्त्याला जेव्हा प्राधान्य दिलं जातं तेव्हा तो असतो प्रधान कर्तृक कर्मणी. ठीक आहे. पुस्तके वाचली, कर्माचं वचन बदललं, कर्माप्रमाणे क्रियापद बदललं म्हणून कर्मणी.
तर त्याला प्राधान्य दिले म्हणून प्रधान कर्तृक कर्मणी. पर्याय तिसरा सॉरी पर्याय चौथा इथे योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे आपला. कॅमेराची लाईट गेली येईलच एक लगेचच. तोपर्यंत प्रश्न वाचूया आपण. प्रयोग ओळखायचा आहे. तो काय कर्म करी जे लघु लेकराने. याच्यासाठी एक ट्रिक आहे आपल्याकडे. भावे प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग. तो काय कर्म करी जे लघु लेकराने. करी जे हे काय आहे या वाक्यातलं क्रियापद आहे. ठीक आहे, बघा आता एक ट्रिक आहे आपली. काय संस्कृत वाक्य. संस्कृत वाक्य आहे. संस्कृत म्हणजे जुनं. जुनं म्हणजेच प्राचीन. प्राचीन म्हणजेच पुराण. जुना कर्मणी प्रयोग, प्राचीन कर्मणी प्रयोग, पुराण कर्मणी प्रयोग हे संस्कृत वाक्य असल्यावर लक्षात ठेवायचे. म्हणजे पर्याय कुठला योग्य. कर्मणी प्रयोगाचा हा एक प्रकार आहे म्हणून पर्याय तिसरा योग्य. ठीक आहे, चला तर हे होते आजचे आपले प्रश्न. कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. अभ्यास करताना काही अडचण येत असेल तेही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. असं नाही की आम्ही रेकॉर्ड करून उपलब्ध करतोय तुमच्यासाठी म्हणजे तुमचा ना आमचा काहीच कॉन्टॅक्ट होणार नाही. जे काही असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की रिप्लाय तुम्हाला दिला जाईल. अभ्यास करत राहा. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशन शेअर करा. थांबूयात, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. Thank you.